नमस्कार, मी गणेश जाधव, एआय न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर एआय न्यूजच्या हर घर तिरंगा या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासोबत आहोत. खरं तर सर, एआय न्यूजच्या हर घर तिरंगा या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार सर. पहिल्या प्रश्नाकडे येत असताना, केंद्र सरकारकडून संपूर्ण भारतात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येतोय, तर एकंदरीत औरंगाबाद मध्ये याचं नियोजन कशा पद्धतीने तुम्ही केलंय? सर्वप्रथम हा जो उपक्रम आपण राबवतो याच्या मागं जी केंद्र शासनाची आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे, आपल्याला आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले. 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागी करावी. नागरिकांनी या 75 वर्षानंतर या स्वातंत्र्याच्या प्रती आपले उत्तरदायित्व दाखवण्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या सगळ्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आपण करत आहोत. या उपक्रमामध्ये साधारणतः 2 बाबी आहेत. एक तर आहे की आपण 9 तारखेला स्वराज्योत्सवाचा कार्यक्रम करतो. स्वराज्योत्सव म्हणजे 9 ऑगस्ट 1942 आपल्या देशामधून इंग्रजाला चलेच जावतानारा महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अब्दुल कलाम आझाद, डॉक्टर आंबेडकर, त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिला, त्याच्या आठवणी प्रत्यर्थ आपण 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताचं सामूहिक गायन करणार आहे. मी सगळ्या नागरिकाला विनंती करतो की अतिशय महत्त्वाचा इव्हेंट आहे, याच्यामध्ये आपण सर्वांनी सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीताचं गायन करायचं आहे आणि देशाच्या प्रती आपली एकी किंवा या माध्यमातून आपला संघटितपणा दाखवून द्यायचा. आपण औरंगाबादमध्ये याच्या पुढे जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्हा हेडक्वार्टरला सुद्धा एक विशेष कार्यक्रम घेतोय. त्याच्यामध्ये आपण सकाळी 9 वाजता साधारणतः 16,000 शाळकरी मुलं, शाळेच्या आणि कॉलेजचे मुलं एकत्र करून आपण हा जो कार्यक्रम आहे सामूहिक राष्ट्र गायनाचा, तो विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथे करत आहोत. याच्यामध्ये आपण सुरुवातीला 1/2 तास मा तुझे सलाम किंवा वंदे मातरम हा कार्यक्रम होणार आहे. याच्यामध्ये देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर ही जी गीतं आहेत ती सामूहिक गीतं असतील, त्याच्या माध्यमातून 100-200 मुलं एकत्र परफॉर्म करतील आणि त्यानंतर 9:30 राष्ट्रगीत होऊन हा कार्यक्रम संपेल. हा झाला विशेष कार्यक्रम. आणि 11 वाजता जो कार्यक्रम राज्य शासनाने अपेक्षित केलेला आहे तोही कार्यक्रम होणार आहे. त्या दोन्ही कार्यक्रमामध्ये नागरिकांनी भरभरून सहकार्य द्यावं. आतापर्यंत अनेक आम्ही CSR पार्टनरला याच्यासाठी बोललो. आम्ही त्या मुलांसाठी म्हणजे राष्ट्रध्वजाच्या टोप्या करणं किंवा त्यांचा रिफ्रेशमेंट याच्यासाठी अनेक संस्थांनी नागरिकांनी आम्हाला मदत केली, त्यांचा मी आभारी आहे. हा झाला एक कार्यक्रम. तर नंतर हर घर तिरंगा या उपक्रमाचा नेमका उद्देश काय? उद्देश आता आपण चांगलं विचारलं. हर घर तिरंगा हा उपक्रम आपण 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये करतोय. मी पुन्हा रिपीट करतो की भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले. आपण आपल्या देशाचा अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा करतोय. या हा अमृत महोत्सव साजरा करत असताना ह्या देशातल्या नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती आहेच, पण ती अधिक प्रज्वलित करायची, अधिक प्रखर करायची. देशाचे जे विकास कार्यक्रम चालले त्याच्यामध्ये अनेक नागरिकांचा सहभाग वाढवायचा, त्याच्यासाठी सगळ्यांना एकत्र करण्याचा हा कार्यक्रम आहे. मग सगळ्यांची जी भावना असते ही राष्ट्रध्वजाशी जोडलेली असते. म्हणून माननीय प्रधानमंत्री महोदयाने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये सगळ्या घराघरांवर, सगळ्या दुकानांवर, सगळ्या शासकीय कार्यालयांवर, सगळ्या इंडस्ट्रीयल हाऊसेसवर, सगळ्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावा असं नागरिकांना आवाहन केलं. नक्कीच सर. औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून तुमची या उपक्रमाबद्दल नेमकं भूमिका? आता आपण हा जो उपक्रम आपण करतोय साधारणतः ग्रामीण भागामध्ये आपले जे झेंड्यांची संख्या आपल्याला लागते साधारणतः 4.5 ते 5 लाख घर आहे. आपण या सगळ्यांसाठी ध्वजाची खरेदी जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेली आहे आणि हे ग्रामीण भागाचे ध्वज गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतपर्यंत दिले जातील आणि ग्रामपंचायतमधून हे ध्वज स्वस्त धान्य दुकान किंवा शाळा यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत जातील. मी पुन्हा रिक्वेस्ट करतो की हे ध्वज नागरिक म्हणजे पैसे देऊन खरेदी करणार आहे. त्यांना ध्वज मिळण्याची जागा ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा किंवा स्वस्त धान्य दुकान असणार आहे. तसंच आपण नगरपालिकांसाठी सुद्धा व्यवस्था केली. आपल्या ज्या 8 नगरपालिका आहेत त्यांच्यामध्ये पण आपण व्यवस्था केली. त्यांच्यासाठी 50,000 ध्वजाची खरेदी ही पण जिल्हा परिषदच्या माध्यमातून केली. म्हणजे सगळ्या नागरिकांना ध्वज मिळतील याची आम्ही खातरजमा केलेली. माझी रिक्वेस्ट एवढीच आहे की आपण आपल्या राष्ट्रपती
आपली चांगली संवेदना, राष्ट्रभक्ती, एकी आपल्यातली एकी, आणि इथून पुढे या राष्ट्रासाठी मी काहीतरी देणं लागतो, गिव्हिंग बॅक समथिंग टू द सोसायटी, या भावनेने एकत्र होऊन आपल्याला 13 ते 15 ऑगस्ट हा ध्वजारोहण करायचा आहे. याच्यामध्ये भारत सरकारने काही 2-3 चांगल्या सुधारणाही केल्या. पूर्वी कसं व्हायचं, ध्वज सकाळी लावा लागायचा आणि सूर्यास्ताला काढावा लागायचा. आता घरावरचे ध्वज 13 तारखेला लावल्याच्या नंतर 15 तारखेलाच काढायचे आहेत. म्हणजे हा प्रमुख बदल. त्यानंतर पूर्वी ध्वज फक्त सुताचा असायचा, आता सुताचाही चालेल, पॉलिस्टरचाही चालेल, सॅटिनचा चालेल, फक्त प्लास्टिक आणि कागदाचा असू नये. नक्कीच सर, तुम्ही आता सांगितलं की आपण प्रत्येक घरावरती हा तिरंगा त्या ठिकाणी आपण फडकवणार आहोत, पण सर प्रत्येक घरावरती तिरंगा फडकावत असताना मला वाटतं की हा तिरंगा आपण ध्वज त्या ठिकाणी प्रत्येक घरांवरती फडकवणार आहोत, तर या झेंड्याचा कुठेतरी अवमान न म्हणजे व्हायला नकोय, तर या अनुषंगाने आपण नागरिकांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी याबद्दल काय संदेश द्याल? आपण चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. याच्यामध्ये लोक शिक्षण होण्यासाठी काही आम्ही क्लिप्स तयार केल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या क्लिप्स नागरिकांपर्यंत जातील. आणि मी आपल्याला सांगितले की घराचे झेंडे काढण्याची गरज नाही, कारण आपण घरातच असतो. फक्त आपण जे तुम्ही विचारलं, दुकान, आस्थापना, कार्यालय याचे झेंडे मात्र दररोज सूर्योदयाला लागतील आणि सूर्यास्ताला खाली जाईल. आपण खूप छान म्हणलं की आज जेव्हा 15 तारखेला हा सगळा कार्यक्रम संपेल, माझ्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे की राष्ट्रध्वजाशी आपल्या सगळ्यांची भावना जुळलेली आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान या देशाला स्वतंत्र करण्यासाठी झालंय. जेव्हा 15 तारखेला हा कार्यक्रम संपन्न होईल तेव्हा हा ध्वज व्यवस्थित घडी करून आपल्या घरामध्ये चांगल्या ठिकाणी ठेवा. मी माझ्या एका ठिकाणी बोलताना म्हणलं होतं की जिथं तुम्ही तुमच्या बायकोचे दागिने ठेवता तिथं ठेवा. म्हणजे याचा अर्थ माझा असा होता की दागिना हा जसा बायकोसाठी तुमच्या प्रिय तसाच ध्वजसुद्धा राष्ट्राचा दागिना आहे, आणि त्याला तेवढं महत्त्व देऊन तुम्ही त्याचं जतन जर केलं तर मला वाटतं ध्वजाप्रती अनादर होण्याची बाब कुठेही घडणार नाही. नक्कीच सर, शहर आणि ग्रामीण भागात एकंदरीत किती झेंडे आपण मागवण्यात आले? आता मी सांगितलं तुम्हाला, साधारणतः 5 लाख+ झेंडे आपण ग्रामीण भागासाठी मागवलेत, आणि नगरपालिकांसाठी म्हणजे औरंगाबाद शहर सोडून त्यांच्यासाठी 50,000, म्हणजे 5.5 लाख ते झाले, प्लस अजून काही 33,000 झेंडे आम्ही स्पेअर ठेवलेले. आणि महानगरपालिकेचं नियोजन महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे, त्याच्यासाठी माझी आयुक्त नवीन जे आयुक्त आलेत अभिजित चौधरी यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी पण त्यांच्या लेवलला त्याचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळं आणि नागरिक स्वतःहूनच झेंडे खरेदी करू शकतात, कारण आम्ही वेगळ्या प्रसारमाध्यमातून कुठं कुठं झेंडे मिळतील याची माहिती नागरिकांपर्यंत दिलेली आहे. त्याच्यामुळं झेंडे सगळ्यांना मिळतील, परंतु नागरिकांनी सुरुवातीला त्याचा ब्लॅक पोस्ट तयार करणे, म्हणजे झेंडा लावण्यासाठी तुम्हाला लोखंडी पूल तरी लावा लागेल किंवा बांबूचा पूल तरी लावा लागेल किंवा लाकडाचा पूल तरी लावा लागेल, तो तयार करणं. आणि त्यानंतर 13 तारखेला सकाळी बरोबर 8 वाजता हा झेंडा आपल्या घरावर लागेल याची दक्षता घ्यायची. मला खात्री आहे की सगळे नागरिक खूप त्यांनी कोविडमध्ये जिल्हा प्रशासनाला खूप चांगली साथ दिली आताही, आणि हा उपक्रम की माझ्या देशाला आणि प्रत्येकाला एक अभिमान वाटेल की माझ्या घरावर झेंडा लागला. म्हणजे मोदी साहेबांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजे त्यांनी पहिल्यांदा, नाहीतर पूर्वी कसं व्हायचं, कलेक्टर ऑफिसला झेंडा लागायचा, SP ऑफिसला झेंडा लागायचा, पोलीस कमिशनर ऑफिसला झेंडा असायचा, परंतु माझ्या घरावर झेंडा लागेल हे नागरिकांसाठी सगळ्यांसाठी अप्रूप गोष्ट आहे, आणि याच्यामुळं एक राष्ट्रप्रेमाची एक लहर सगळ्या देशामध्ये. नक्की सर. सर तुम्ही ऑनलाईन सर्टिफिकेटसाठी देखील ज्या नागरिकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना सर्टिफिकेट देखील देण्यात आलं आहे, तर आतापर्यंत किती नागरिकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे याचं एकंदरीत जिल्हानिहाय माहिती सांगू शकता? आपण चांगलं विचारलं. आमची जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे www.औरंगाबाद.gov.in किंवा www.औरंगाबाद.nic.in, इथं आम्ही ही व्यवस्था केलेली आहे. नागरिकांनी त्यांनी जो ध्वज लावला आहे त्या ध्वजासहित सेल्फीसह फोटो अपलोड करावा. याचा आता सुरुवात होणार आहे आणि सुरुवात रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झालेली. मी आपल्याला याच्या संदर्भात लवकरच माहिती देईल की याच्यामध्ये किती लोक करतील, कारण आता प्रचार प्रसिद्धीचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. आता तुम्ही बघा गावामध्ये रॅली सुरू आहे, शांतीच्या माध्यमातून रॅली आहे. त्याच्यामुळे काय झालं, सगळ्या नागरिकांपर्यंत हा विचार पोहोचला आणि नागरिकसुद्धा बरेचसे समुदायाचे, मुस्लिम समुदायाची मंडळी, हिंदू समुदायाची मंडळी, ख्रिश्चन, शीख, सगळे समुदाय एकत्र येऊन आणि प्रत्येकजण हा राष्ट्रीय सण असल्यासारखा या उपक्रमामध्ये सहभागी होणार त्याबद्दल जिल्हाधिकारी म्हणून मी सगळ्यांचे आभार आहे. सर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त शहरात शांतता सुव्यवस्थेसंदर्भात आपण काय नियोजन केलं? आपण बघा की इथं औरंगाबादला अशी वैचारिक पार्श्वभूमी आहे की गेल्या 2 वर्षापासून म्हणजे कोविडपासून आपण बघतोय की प्रत्येक विषयामध्ये सगळे नागरिक एकत्र येऊन
त्यांचे सर्वांचे सण साजरे करतात, म्हणजे हिंदूंचे, मुस्लिमांचे, शिखांचे, जैनांचे सगळे सण साजरे करतात. आणि त्याच्यामुळं सगळ्यांमध्ये विचाराचा एक चांगला सलोख आहे. आणि आता हा जो विषय आहे की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा सर्वांचा सर्वांसाठी आहे, त्याच्यामुळं ह्या सगळ्या कालावधीमध्ये शहरामध्ये एकदम सलोख्याचं वातावरण आहे. उलट मी म्हणेल की याच्यानंतर म्हणजे 13 ते 15 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट हे सगळं झाल्याच्या नंतर शहरामध्ये पहिल्यापेक्षा जास्त इकोपा होईल. कारण हे औद्योगिक शहर आहे, व्यापार उद्यमाचं शहर आहे, पर्यटन हा या शहराचा आत्मा आहे त्याच्या. आणि आपल्याकडं युनेस्कोचे आयडेंटिफाईड वेरूळ अजिंठा, बीबी कॉम मकबरासारखे पर्यटन स्थळ आहे, त्यामुळं सगळेजण मंडळी अतिशय उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होत आहेत, त्यामुळं शांतता निश्चित आहेच. सर, ए आय न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल? मी सगळ्या प्रेक्षकांना आपल्या माध्यमातून विनंती करेल की आपण जो हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करतोय, तुम्ही बघा अमृत महोत्सव करत असताना देशाला 75 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे तुम्ही ना आम्ही सर्वांनी या स्वातंत्र्याची फळं जी स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःचं बलिदान दिलं, आपण यापूर्वी 2-3 युद्ध झाले आपले, म्हणजे 48 युद्ध, त्याच्यानंतर 62 चीन बरोबरचं युद्ध, 62 पाकिस्तान बरोबरचं युद्ध, 71 बांगलादेश निर्मितीचं युद्ध, नंतर कारगिलचं युद्ध, ह्याच्यामध्ये अनेक लोकांचं बलिदान झालं आणि त्याच्यातून हे स्वातंत्र्य म्हणजे मिळालं आणि ते आपण राखले. तर आता ह्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामधून इथून पुढे या देशाला अधिक बलशाली करण्यासाठी आपण आपल्या घरावर हा निश्चय करून हा ध्वज लावावा, त्याचा आदर ठेवावा. आणि 15 तारखेला हा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर ह्या ध्वजाचं योग्य प्रकारे जतन करावं. मला खात्री आहे सगळे नागरिक याच्यामध्ये खूप उत्साहाने सहभागी होतील. नक्कीच सर, हरघर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत सरांनी खूप महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला सांगितली आहे. खरं तर तुमचे ए आय न्यूजकडून खूप खूप आभार. ए आय न्यूज देखील तुम्हाला आवाहन करत आहे की या उपक्रमात सर्व प्रेक्षकांनी आणि सर्व नागरिकांनी नक्कीच सहभागी व्हा. अशाच नवीन मुलाखतीसोबत पुन्हा भेटूया ए आय न्यूजच्या विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत सर.